मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला त्या ठिकाणी मुंबई एटीएस आणि मुंबई एनआयएच्या पथकाने पाहणी केली। गुरुवारी संध्याकाळी 7:30 सुमाराला मुंबई एटीएस पथक घटनास्थळी पाहणी करून गेलं। त्यानंतर त्यांच्या मागोमाग 7:30 सुमाराला एनआयएचं पथकही घटनास्थळी येऊन पाहणी करून गेलं। दरम्यान एनआयएकडून हिरेन यांच्या घरी जवळपास 2 तास कुटुंबियांची चौकशी झाली। मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो, त्याचा पाठलाग करणारी इनोवा, या गाड्यांविषयी काही माहिती आहे का? स्कॉर्पियो कार कोण वापरत होतं हे तपासण्यासोबतच पथकानं कार कुठे सर्व्हिसिंगला देता अशा प्रश्नांची सरबत्ती केली। लाल मातीतली कुस्ती म्हणजे एटीएम चोरीचा उद्देशानं आलेल्या चोराला नागरिकांच्या तत्परतेनं अटक केली आहे। रात्रीच्या वेळी वसई पूर्वेकडे फादरवाडी परिसरामध्ये असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये चोर घुसला आणि हत्यारांनी एटीएम फोडू लागला। हा प्रकार जेव्हा एटीएम बाहेर असलेल्या काही महिलांच्या लक्षात आला आणि त्यांनी तातडीनं एटीएमचं शटर बाहेरून बंद केलं। वाळीव पोलिसांना याबाबतची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या चोरट्याला ताब्यात घेतलंय। येवल्यात शॉर्ट सर्किटनं आग लागून घरातल्या 2 गॅस सिलेंडरचे स्फोट झालेत। येवला शहरातल्या परदेशपुरा भागात हा अपघात झालाय। ही आग इतकी भीषण होती की यात संपूर्ण संसार जळून खाक झालाय। 2 गॅस सिलेंडरच्या स्फोटानं परिसर हादरला, त्यामुळे परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली। सुदैवानं आग लागली तेव्हा जंगी शेख आणि त्यांचं कुटुंब घराबाहेर होतं, त्यामुळे सगळ्यांचा जीव वाचलाय, पण घराचं नुकसान झालंय। पुणे शहरासह विविध राज्यात पिस्टल आणि काडतूसं विकणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी दणका दिलाय। पुण्यात 3 पिस्टल विक्रीसाठी आलेल्या जळगावमधल्या मुख्य आरोपी भूषण मराठेला खंडणी विरोधी पथकानं जेरबंद केले। त्याच्याकडून आतापर्यंत 1 पिस्टल आणि 15 जिवंत काडतूसं जप्त केली आहेत। त्यामध्ये विक्री केलेले 8 पिस्टल आहेत। 1 पिस्टल 50 ते 60 हजार रुपयांना तो विकायचा। पुणे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय कनेक्शन असलेल्या ड्रग्स साठा जप्त केला। 69 लाखांचा मेफेट्रोन आणि कोकेन ड्रग्सचा साठा हस्तगत केलाय। तसंच 3 महिलांसह 6 आरोपींना अटक केली। आरोपी युगांडा आणि टांझानिया देशातले आहेत। बिझनेस आणि स्टुडंट व्हिसा घेऊन ते भारतात आले होते। पुण्यातल्या कोंढवा परिसरातल्या उंद्री भागातून ड्रग्ज रॅकेट चालवत होते। देशातल्या विविध भागात हे ड्रग्ज पुरवत असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली। विरार पूर्वेकडे चंदनसार रोडवर एसटी बस डिव्हायडरवर आदळली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बसचं नुकसान झालंय। बस विरारहून मुंबईकडे निघाली होती। चंदनसार रोड इथे आल्यानंतर बसच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्यावरच्या डिव्हायडरला आदळली। अपघात झाला त्यावेळेला बसमध्ये मोठ्या संख्येनं प्रवासी होते। रत्नागिरीत वनविभागानं विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान दिले। दापोली तालुक्यातल्या जालगाव ब्राह्मणवाडीमध्ये 45 फूट खोल विहिरीत बिबट्या पडला होता। वनविभागानं 3:30 तासांनंतर बिबट्याला सुखरूप बाहेर काढलं। बिबट्या विहिरीत पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली, त्यामुळे इथे बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती। सह्याद्रीची उंची म्हणजे